मित्रांनो, माझ्या चॅनलवर आता आम्ही माझी आजी गाजरचा हलवा बनवते. मी पण गाजरच खातोय. आता आजी गाजरला दाखवतो. प्रथम गाजरे स्वच्छ धुवून घेतली, नंतर गाजराचं पुढचं तोंड आणि मागचं शेपूट हे कापून घेऊन आता आपण किसणार आहोत गाजराचा हलवा करण्यासाठी. आपण प्रथम गाजर किसून घेऊया. सगळी गाजरे किसून घेऊया छानपैकी. अशा पद्धतीने किसून घेतले गाजर ज्या राहिलेले आहे हे किसून घेऊया गाजराचा हलवा करण्यासाठी. हे प्रथम हे पण किसून ठेवलेलं आहे. हे ताटपुरी मध्ये पण किसणं चालू आहे गाजराचा हलवा करण्यासाठी. जरा मोठ्या प्रमाणात गाजराचा हलवा करणार आहोत म्हणून दुसरीकडे पण किसते आहे. तूप टाकलं आणि तुपामध्ये आता हे गाजरचं किसलेलं गाजर छानपैकी आपण परतून घेणार आहोत मंद आग्नेवर हलवा करण्यासाठी. याला छानपैकी परतून घेणार आहोत. गाजरासाठी आता कढईमध्ये छानपैकी आपण लालसर रंग येईपर्यंत, लाल आहेच आहे परंतु खरपूस भाजून घ्यायचा आहे. विलायची फोडून सोलून हे विलायची आता बारीक करून गाजरा विलायची सोलत आहे. विलायची सोलत आहे आणि हे विलायची मधलं बारीक करून आता आपण गाजराच्या हलव्यामध्ये टाकणार आहोत. स्वाद त्यामुळे अतिशय सुंदर स्वाद येतो गाजराच्या हलव्याला. केलेले आहे आणि नंतर आपण विलायची टाकणार आहोत. थोडंसं दूध टाकलंय. त्याच्यामध्ये साखर काही मग तुझी आई तिकडे टाकणार आहोत. एकत्र करायचं आहे. यामध्ये थोडेसे बदाम आणि काजू थोडस सोलून टाकायचं आहे. बदाम आणि पिस्ता थोडेसे आपण त्याचे कट्स केलेले आहेत आणि हे आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. मंद आग्नेवर आता एक जीव होऊन द्यायचा आहे मग गाजराचा हलवा तयार. गाजराचा हलवा आपण बघणार आहोत. थोडस अजून दुधाचा अंश आहे. पूर्ण गाजराचा हलवा हा आपण आता मंद आचेवर शिजून घेतलेला आहे आणि हा आता गाजराचा हलवा तयार होत आलेला आहे. आता गाजराचा हलवा तयार झालेला आहे. आता गाजराचा हलवा झालाय तर मी खाऊन बघतोय. काय तर मी तुम्हाला खाऊन दाखवतो. एक नंबर मुली मावशीने तर हे बनवली खिचडी स्वयंपाकवालीने तर एकच नंबर झाली. आता मी गाजरचा हलवा पण खाल्ला, खिचडी पण खाल्ली, ताची होतं एवढंच. तर बाय गाईस, सबस्क्राईब करा.